आणि सब रजिस्टर दस्त लेखनिक सर्कल व मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. स्टे असताना दस्त झाला कसा ही माझी मागणी आहे. मान तालुक्यातील दहिवडी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस दस्त होत असून जमीन हडपण्याच्या हेतूने काही लोक जाधव यांच्या कुटुंबियांना वारंवार दमदाटी करत आहेत असा आरोप अनिल जाधव यांनी केलाय. लोदौडे तालुका मान जिल्हा सातारा. ही माझी वडिलोपार्जित जमीन आहे. याचा कोर्टामध्ये दावा चालू आहे. दावा चालू असताना मला कोर्टाने स्टे दिलेला आहे आणि स्टे दिला असताना समोरच्या व्यक्तीनं लॉकडाऊनचा फायदा घेऊन अमोल हिंदूराव पोळ राहणार गोंदवले हा यांनी लॉकडाऊनचा कालावधी बघून दस्त केला, बोगस दस्त केला आणि बोगस दस्त केल्यानंतर त्याच्या फेरफार नोंदी वगैरे 7-12 नोंदी त्यांनी त्या काळामध्येच करून घेतल्या आणि करून घेतल्यानंतर ती जमीन आता विक्रीस काढलेली आहे. त्याच्यावर आमच्यावर अन्याय झालेला आहे. पहिल्यांदा पण हाणामाऱ्या झाल्या, काट्याकुराडी झाल्या, तलवारी झाल्या. त्याच्याबद्दल आपण कोर्टामध्ये फौजदारी दावे दाखल केलेले आहेत. गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल करून सुद्धा हे पर्याय व्हायला लागलेत तर ह्याच्यावर ह्या लोकांनी सब रजिस्टर मान दस्त लेखनिक व सर्कल व तलाठी ह्या लोकांनी काहीतरी पैसे खाऊन किंवा काही करून या लोकांनी ह्या दस्ताला मान्यता दिलेली आहे आणि दस्त केलेला आहे आणि यांना रजिस्टर तक्रार नोंदी पण होत्या. माझ्या तक्रारी पण दाखल होत्या. तक्रारीचा न विचार करता त्या लोकांनी नोंदी वाढलेत. न्यायालयात दावा प्रलंबित आहे तर न्यायालयानं मला ह्याच्यावर दाद द्यावी. मला शेतीशिवाय पर्याय नाही. शेती हा माझा व्यवसाय आहे. शेतीशिवाय मी जगू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, माझ्या मुलाबाळांना कुणाला कामधंदा नाहीत काय नाही. शेतीवर माझा उदरनिर्वाह पूर्ण चालतो. आणि जर असे जर हे दस्त वगैरे जर असे खोटे नाटे जर व्हायला लागले तर आम्ही जगायचं कसं. मला शेवटी आत्महत्येशिवाय पर्यायच राहणार नाही. तर माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे की न्यायदेवता मला न्याय देईल. आणि सब रजिस्टर दस्त लेखनिक सर्कल व मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. स्टे असताना दस्त झाला कसा ही माझी मागणी आहे.